नमस्कार मित्रांनो, मी नितीन गळवे. आता उद्यापासून लॉ CET चे पेपर चालू होतील. सर्व विद्यार्थ्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा परीक्षेसाठी. त्याचबरोबर चांगल्या पद्धतीचा पेपर सोडवा. आता लिहायचा वगैरे विषय नाही, कारण ऑनलाईन पेपर आहे, ठीक आहे. त्यासाठी आता या पेपरसाठी काही मी महत्त्वाच्या टिप्स देणार आहे. त्याचबरोबर ऑनलाईन हा पेपर आहे तर या पेपरला काय काय साहित्य नेलं पाहिजे, त्याचबरोबर पेपर सोडवताना कोणकोणत्या गोष्टीची काळजी घेतली पाहिजे, कोणकोणत्या बाबी टाळल्या पाहिजेत, ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. तर लक्षात ठेवा, पेपर सोडवत असताना आता जंबल्ड तर विचारले तर ठीक आहे, नसेल तर ह्या टॉपिक वाईज विचारले तर मस्तच. तर यामध्ये क्वेश्चन सोडवत असताना जे क्वेश्चन येतात ते सोडवत चला, आणि जे क्वेश्चन तुम पहिल्या 5 ते 7 सेकंदातच कळतं आपल्याला की हा क्वेश्चन आपल्याला लागच्या लगेच जमेल की नाही आहे. जर त्यावेळेस तुम्हाला तुमचं मन सांगत असेल हा आपल्याला जमू शकत नाही, तर ठीक आहे, तो क्वेश्चन सोडवा आणि दुसऱ्या क्वेश्चनकडे जावा. पण तुम्ही त्याच क्वेश्चनकडं तिथं ताटकळला का, त्याचा परिणाम तुमच्या बाकीच्या क्वेश्चनवर होणार आहे, कारण तिथं तुमचा वेळ जाणार आहे. ते उत्तर बरोबर येईल का नाही ह्याची पण गॅरंटी नाही. पर क्वेश्चन कोणताही क्वेश्चन बघितल्या लॉजिकल रिझनिंगच्या बाबतीत जरी बघायचं गेलं, बघितल्या समजतं की ह्याचं तर्क असा अशा पद्धतीनं असू शकतो आणि हा क्वेश्चन आपल्याला सोडवता येईल. तर बघा, तर तसं काय वाटलं हा प्रश्न आपल्याला जरा प्रयत्न करावा लागेल, तर ठीक आहे, नंतर सोडवा. नंतरचा जो लास्ट सर्व पेपर म्हणजे जे जे तुम्हाला येते ते झाल्यानंतर दुसऱ्या अटेम्प्टमध्ये ते तुम्ही सोडवा. त्याचबरोबर इंग्लिशचा पॅरेग्राफ सोडवत असताना त्याच्या बाबतीत मी तुम्हाला एक हे सांगणार आहे टिप्स. तर तुम्ही पॅरेग्राफ वाचूच नका, पहिल्यांदा पॅरेग्राफ वाचू नका. पहिल्यांदा तुम्ही क्वेश्चन बघा, क्वेश्चन वाचा. क्वेश्चनमध्ये काय कीवर्ड दिलेले असतात ते कीवर्ड त्या पॅसेजच्या आधीमध्ये कुठं आहेत का बघा, आणि मग ते तुम्हाला कळल्यावर दिसल्यावर आजूबाजूची ओळ मनपूर्वक वाचा, तुम्हाला तिथंच आसपास उत्तर मिळेल. अशा पद्धतीनं सोडवा. जर तुम्ही पॅसेज वाचला तर पहिल्यांदा पॅसेज समजणार नाही, परत तो दुसऱ्यांदा वाचावं लागणार, ह्याच्यातच त्याआधी अजून त्यामध्ये स्क्रॉल वर खाली करावं लागतं, त्यामुळं भरपूर असा वेळ जातो. त्यामुळं महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला परीक्षेसाठी वेळ कमी आहे, तर काही शॉर्ट ट्रिक्स वापरल्या पाहिजेत, तर अशा पद्धतीने करा. त्याचबरोबर जे करंट्स अफेअर्सचे वगैरे ज्या काय घडामोडी आहेत त्या जरी समजा येत नसेल तर नंतर सोडवा लास्टच्या वेळेस. कारण आणि महत्त्वाचं म्हणजे पेपर सोडवत असताना आता तुम्ही काय तुम्हाला अंदाज येतो तुमचं, तुम्हाला आता इतका वेळ राहिला आहे, तिथं टायमर असतोच, उलटा काउंटडाऊन सुरू असतो, ठीक आहे. ते असताना तिथं लास्ट जर समजा आलं, आता तुम्ही काय ठराविक क्वेश्चन सोडवले आणि भरपूर राहिलेले आहेत, लास्टच्या 5 मिनटं 4 मिनटात जे काय तुम्ही बाकीचे क्वेश्चन सोडवतच बसू नका. 3 ते 4 मिनटात जे तुमचे राहिले त्याला क्लिक करत चला, कारण या पेपरमध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. तुम्ही 2 क्वेश्चन पण मोकळे सोडू नका. बघा, 2 क्वेश्चनसुद्धा मोकळे सोडू नका, कारण त्या मोकळे सोडल्याने काय तुमचे मार्क हे होणार नाहीत आणि कमी होणार नाहीत, उलट त्या 2 पैकी एखादा वाढू शकतो, कदाचित 2 ही वाढू शकतील, ठीक आहे. तर अशा पद्धतीने कोणताही पेपर पूर्ण अटेम्प्ट करून या, मला एवढंच सांगायचं आहे, पेपर पूर्ण अटेम्प्ट करून या, पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाही आहे. आणि त्यामध्ये दुसरा विषय, आता पेपरला चालला आहे, ठीक आहे, पेपरला जाताना काय काय साहित्य घेतलं पाहिजे. तर पेपरला जाताना तुम्हाला हॉल तिकीट लागेल, ठीक आहे. हॉल तिकीट घेतल्यानंतर तुम्हाला ID प्रूफ लागेल, ID प्रूफ त्यामध्ये मग कुठला आधार कार्ड असेल किंवा बाकी पॅन कार्ड किंवा दुसरा वोटर ID यापैकी चालेल, त्याची एक झेरॉक्स घ्या. बघा, हॉल तिकीट, तुमच्या आयडेंटिटीची एक झेरॉक्स, ओरिजिनल ID, त्याचबरोबर तुम्हाला 2 पेन घेऊन जावा, ब्लॅक 1 पेन आणि ब्ल्यू 1 पेन, सही वगैरे करायला लागेल, त्याचबरोबर रफ पेजवर लागेल, त्याचबरोबर पेन्सिल आणि खोड रबर घेऊन गेलं तरी चालू शकते, आणि बाकीच्या काही गोष्टी घेऊन गेलं तर ते तुम्हाला साईडलाच ठेवायला होतील सॅकमध्ये.
मोबाईल वगैरे किंवा पुढं टेबलावर घेऊन हे सांगतील. आणि जर कुणाच्या ह्याच्यामध्ये त्रुटी असेल आय डीमध्ये किंवा बाकीच्या ह्या गोष्टीमध्ये, समजा एखादी चूक झाली असेल, तर त्यासाठी त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे, बघा तो फॉर्म घेऊन जायचा आहे. मी ह्यामध्ये हो का, हा आहे फॉर्म, हा तुम्ही स्क्रीनशॉट ही मारू शकता. तर यामध्ये जे काय तुमचे चुकलेलं आहे ओरिजिनल आय डी प्रूफमध्ये आणि त्या हॉल तिकीटमध्ये, ते तुम्ही ह्याच्यामध्ये मेन्शन करू शकता आणि अंडरटेकिंग देऊन तुम्ही परीक्षेला बसू शकता. पण आधी काय करा, हे तुम्ही घेऊन ज्यांच्या नावामध्ये किंवा ज्यांच्या ह्याच्यामध्ये काय चूक आहे त्यांनीच हे करू शकताय, अदरवाईज बाकी ज्यांनी करायची काही गरज नाही. हा बघा, हा अंडरटेकिंगचा फॉर्म आहे, ठीक आहे. जरी कुणाला हवा असेल तर ह्याच्यावरून स्क्रीनशॉट मारू शकता, ठीक आहे. तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी. त्याचबरोबर दोन फोटोसुद्धा तुम्हाला लागतील, दोन फोटोसुद्धा ते तुम्ही घेऊन जावा. हॉल तिकीट, त्याचबरोबर आय डी, त्याची झेरॉक्स, दोन पेन आणि पेन्सिल खोडरबर, ह्या गोष्टी घेऊन जावा. तिथं मग घड्याळ वगैरे न्यायची काही गरज नाही, तिथं टायमर असतो आहे, ठीक आहे. तुम्हाला परीक्षेसाठी सर्वांना एकदा मनापासून शुभेच्छा. हा व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे आभार. त्याचबरोबर हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे अवश्य कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू व्हेरी मच.